त्याला पूजेला सुरुवात करूया कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपण प्रथम गणपतीची स्थापना करत असतो मी येथे गणपतीची स्थापना म्हणून सुपारी ठेवलेली आहे आता आपल्याला प्रथम गणेशजीची पूजा करायची आहे मी हळद कुंकू वाहते गुलाल बुक्का सगळं आणि फूल बेल आणि त्यानंतर आता आपण मूर्तीची पूजा करूया ही शंकरजीची मूर्ती आहे पिंड आहे यावर पहिले दूध चढवूया त्यानंतर बेल फूल चढवत आहे मी आणि श मूर्तीला गुलाल आणि बुक्का चढवल्या जातं आमच्याकडे अशी प्रथा आहे आणि अक्षद आणि शेवटी बेल चढवल्या जातो आणि मी हा कढईचा प्रसाद तयार केलेला आहे तर इथे कढईची पण पूजा केली जाते आमच्याकडे यांना असे पाच बोटं लावतात कुंकूचे आणि मी सकाळी पूजा केलेली होती हे पाच नाग काढलेले आहे मी एका खरड्यावर काढून घेतलेले आहे आणि तिथे दूध आणि पाणी ठेवलेलं आहे लाह्या आणि ह्या लाह्या ठेवलेल्या आहे आणि आमच्याकडे अशा प्रकारचा फुलोरा असतो पण ह्या फुलोरा बांधायची सोय नाही आहे व्यवस्थित म्हणून मी असं हे ता ताटातच घेतलेलं आहे पाच करंज्या असतात घनुले वेण्या असतात आणि वडे पात्या असतात अशा प्रकारे आमच्याकडे पूजा केलेली केली जाते आणि शेवटी कापूर लावतात आणि पाणी फिरवतात आणि पूर्ण नैवेद्य लावून शेवटी मग नारळ फोडतात आणि मग आरती करतात अशा प्रकारे आमच्या घर घरी पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी मी ह्या हे नागाच्या मूर्त्या काढलेल्या कागदाचं विसर्जन करून देते अशा प्रकारे आमच्याकडे पूजा केली जाते तुमच्याकडे कशा प्रकारे केली जाते तर कमेंट्स करून कळवाल कर मला पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा, धन्यवाद